भुजबळ साहेब म्हणते आमची 60% लोकसंख्या आहे. त्यांचं म्हणणं आहे आमची 60% लोकसंख्या आहे. बरं, तुमच्या मनाने आता फोन द्या. 60% तर 60% आरक्षण द्यायची वेळ आली. तुम्ही म्हणता मराठ्याला आरक्षण देऊ नको, देऊ नको भाऊ, आरक्षणच घेत असतो, सुट्टी नाही. खालून घ्या नाही वरून घ्या. कुठून घेतो ते कुठूनच द्या ना, तर खालून द्या ना, तर वरून द्या ना, घेतो कुठून. राजकारणातल्या प्रत्येक अपडेटसाठी सरकारनामाला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा. नव्वदला ओबीसींना आरक्षण सुरू झालं 14%. 94ला ते आरक्षण 30% झालं. एका रात्रीत 30% झालं, म्हणजे लोकसंख्या 60% झाली. भुजबळ साहेब म्हणते आमची 60% लोकसंख्या आहे. त्यांचं म्हणणं आहे आमची 60% लोकसंख्या आहे. बरं, तुमच्या मनाने आता फोन द्या. 60% तर 60% मोजा मराठ्यांना आता. 60% ओबीसी, 34% मराठा. किती झाले? एससी एसटी 20%. आ 150% लोकसंख्या असती का साहेब? आमचं खातं आहे ते सोडा. तुमचं मंडळ कमिशन दिलेलं 14% तुम्ही घ्या. आमच्या लेकरांच्या पाठीवर पाय देऊ नका. आमचे मुर्दे पाडायला तुम्ही जबाबदार बनू नका. आम्ही तुमचा कधी द्वेष केला नाही. माझ्या बापदाद्या मराठ्यानं तुमच्याकडे कधी जात म्हणून बघितलं नाही. तुमचा राजकीय प्रवासात तुमच्या खांद्याला खांदा लावून हा मराठा उभा राहिलाय. मराठ्यांनी तुमची मान कधी खाली होऊ दिली नाही. तुमची प्रतिष्ठा कमी होऊ दिली नाही. तुमच्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी नेत्यांची, मराठ्यांच्या अभिनेत्याची, जेवढे पक्ष आहेत त्यांची सुद्धा 75 वर्षात एकाची ही मान खाली होऊ दिली नाही माझ्या बापदाद्या मराठ्यांना. तुमची प्रतिष्ठा वाढवली त्याचं कारण आम्ही तुम्हाला आपलं मानतो, म्हणून माझ्या बापदाद्याने तुमची 75 वर्षात मान खाली होऊ दिली नाही. आज आमच्या गोरगरिबांच्या पोरावर वेळ आली. तुम्ही आम्हाला आपलं मानायला तयार नाही. आम्ही तुम्हाला आपलं मानलं, तुम्ही आम्हाला आपलं मानायला तयार नाही. आरक्षण द्यायची वेळ आली. तुम्ही म्हणता मराठ्याला आरक्षण देऊ नको, देऊ नको भाऊ, आरक्षणच घेत असतो, सुट्टी नाही. तुम्ही तर जाहीर सांगायला पाहिजे या मराठ्यानं आम्हाला वेळोवेळी साथ दिली. आता उपकार फेडायची वेळ आली. माझ्यावर या मराठा समाजानं खूप उपकार केलेत, ते उपकार आम्ही फेडू असं म्हणण्याऐवजी तुम्ही मराठा आरक्षणाला विरोध करता. जाणीव नाही उपकाराची. कधीतरी मराठ्यांची भावना ओळखून घ्या. कधीतरी मराठ्यांच्या वेदना समजून घ्या. कधीतरी या उपकाराची परतफेड करा. नुसता विरोध करायचा म्हणून करू नका.
आमचे लोक आमच्या लोकांना तुम्हाला साथ दिली। आमचं साधं मत हे तुमच्यासह 75 वर्षात जेवढे काय पक्ष झाले आजपर्यंत यांच्या सगळ्याची प्रतिष्ठा आणि मान उंचवण्यासाठी माझ्या मराठ्यांनी काम केलंय। एकदा आता सगळे पक्ष मिळून आणि त्या पक्षातले नेते मिळून एक वेळेस या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांवर उपकार करा आणि त्या आम्ही केलेल्या उपकाराची एकदा तरी परत फेड करा। विरोध काय करता? आणि भुजबळ साहेब म्हणते आमच्यात घुसू नका, खालून घ्या नाही वरून घ्या। कुठून घेतो ते कुठूनच द्या ना, तर खालून द्या ना, तर वरून द्या ना। कुठून? भुजबळ साहेब म्हणते त्यांच्या गावात आलो म्हणून नाही म्हणत, तसल्या उलट्या अवलादीचा मी नाही, मी खरं बोलणार आहे। ते काय असेल ते असं बोलणार नाही। पाहुणे आहे कधी मी कधी उलटा आरोप करत नाही। मी चार दिवस झालाय मी भुजबळ साहेबांच्या विरोधात बोलत नाही। त्याच कारण सांगतो का बोलत नाही त्याच कारण सांगतो। तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका, मी विसरून जातो बरं का। मग काय कॅम्प्युटर नाही कॅसेट टाकली सुरू व्हायला। मी मराठ्यांचा त्रास वाचितो, मी मराठ्यांची वेदना वाचतो, पुस्तक वाचित बसत नाही। आता मराठ्यांना काय लागतं याच्यावरती मी काम करतो। चार दिवस झाले त्यांनी पत्रकार बांधवांना सांगितलं महामराठा आरक्षणाला विरोध नाही। म्हणलं बरं झालं, मग तुमचा आपला विषय संपला। आपण बोललो नाही, आजही नाव घेतलंय फक्त चार दिवसानं, ते बी समजून सांगायसाठी घेतलंय। टीका केली नाही, तुम्ही म्हणले मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही, मी उठलोच म्हणून समजायचं। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।